नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज एकोणास ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी मुळा धरणाच्या जलसाठ्याने पंच्याहत्तर टक्क्यांचा टप्पा ओलांडल्याने सिंचन क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे पानदोटात दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी अधूनमधून बरसणाऱ्या सरींमुळे धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे मुळा धरणात पाच हजार सहाशे अडुसष्ट क्युसेकने आवक होत आहे मंगळवारी सायंकाळी धरणात एकोणीस हजार पाचशे एकोणऐंशी दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला होता कुकळी प्रकल्पातील सर्वाधिक क्षमतेच्या डिंबे धरणातील पाणी साठ्यानेही पंच्याहत्तर टक्क्यांचा टप्पा ओलांडला होता भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने येणारी आवक निळवंडे धरणात सोडण्यात येत आहे काल सायंकाळी भंडारदरातून चार हजार तीनशे शहाण्णव क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते निळवंडीतील सहा हजार आठशे ऐंशी दशलक्ष घनफूट पाणी कायम ठेवून पाच हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे धरणा पानलोटात काल दिवसभर पाऊस मंदावल्याने धरणातील विसर्ग घटले आहेत नांदूर मध्मेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग सहा हजार चारशे छप्पन क्युसेक आहे धरणाचा विसर्ग काल सायंकाळी चार हजार एकशे चौसष्ट क्युसेक होता गंगापूर धरणाचा साठा काल चौऱ्याऐंशी टक्के झाला तर खाली जायपाडी जलाशयात सदुसष्ट पूर्णांक चाळीस टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे दहावीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली ऑनलाईन प्रवेशाची मुदत संपल्यानंतर आता तेवीस ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे ऑनलाईन प्रवेशास अडचण येत असल्याने ग्रामीण भागात अनेक महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली दूध उत्पादकांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी पत्र पाठविण्याच्या महादूध आंदोलनाचा भाजपतर्फे प्रारंभ करण्यात आला आहे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे दूध संघ असल्याने ते दुधाचे दर वाढू देत नाही असा आरोप माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे या प्रश्नावर जाणता राजा गप्प का असा सवाल त्यांनी केला जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचारासाठी नेमणूक दिल्यानंतर गैरहजर राहिल्याप्रकरणी नगरच्या एका डॉक्टरांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला कोरोना ड्युटीस गैरहजर राहिल्याने खासगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चौदा हजार दोनशे सदुसष्ट झाली काल सहाशे एक्क्याऐंशी बाधितांची भर पडली दरम्यान बळींच्या संख्येत तेरा जणांची वाढ झाली जिल्ह्यातील करोना बळींची एकूण संख्या एकशे एक्क्याऐंशी झाली आहे सध्या जिल्ह्यात दोन हजार नऊशे एकसष्ट सक्रिय रुग्ण आहेत श्रीरामपूर तालुक्यात ता अठ्ठ्याऐंशी जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात एकोणतीस जण करोनाबाधित आढळून आले ता तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या पाचशे छत्तीस झाली आहे दरम्यान तहसील कार्यालयापाठोपाठ का आता प्रांताधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास करोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार